मिनीचा हंगाम असल्याने मगरीपासून सावध रहा वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांनी आमणापूर केंद्र शाळेत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद केंद्र शाळा आमणापूर येथे सांगली वन विभाग यांच्या विद्यमाने मानव मगर सहजीवन या विषयावर मार्गदर्शन आणि स्लाइड शोचे आयोजन करण्यात आले. पलूस कडेगाव वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण म्हणाल्या, सध्या मगरींचा विणीचा हंगाम सुरू असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. खास करून शालेय विद्यार्थ्यांनी मगरीचा वावर असणाऱ्या ठिकाणी पोहायला जाणे टाळावे. यासाठी नदीकाठच्या गावातील शाळांमध्ये वन विभागाच्या माध्यमातून मगरीविषयी जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. या कार्यक्रमास पलूस कडेगाव वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण, वनपाल मारुती ढेरे, वनरक्षक शहाजी ठवरे, प्राणीमित्र मोहसिन सुतार, संदीप नाझरे, आदम सुतार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता मोकाशी, सुरेश खरकांडे, कविता कांबळे, मनीषा रावळ, ज्योती पाटील, सुनीता करपे, सारिका गंभीर, असिफा नदाफ आदी शिक्षक वृंदांनी केले. तो ह्या पेटमध्ये मानला जातो. मार्च, एप्रिल, मे च्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे पिल्लावर बाहेर पडते. आपल्या या नदीपात्रामध्ये याचं स्वसंरक्षण मगर करत असते, त्याच्या घरट्याचं संरक्षण करत असते. त्या टायमिंगला तुम्ही तिथं मच्छीमारी करायला जाला किंवा तिच्या एरियामध्ये स्पॉम्परेटरीसाठी उतरलं, ते स्वतःसाठी घातक होतं. तर त्याच्यासाठी थोडंसं ह्या महिन्यामध्ये आपल्याला काळजी घ्यावं लागतं. काळजी घेताना काय घ्यावं, नदीपात्रामध्ये संरक्षण आपल्या आजोबा आहे, आपल्या शेतीवर त्याचा भाग. तर आपल्या घरातले काही लोक जात असतील नदीला, आपले वडील असतील, भाऊ असेल, काका असेल, पाण्यावरती जातात, बॅटरी हातात असते. ज्यावेळी मोटर रिपेअर करायचं किंवा पंपाचं हे येतं त्यावेळी बघायचं, त्यावेळी काय करावं, त्यांनी आपल्या हातामध्ये एक कमीत कमी 7-7 फुटाची काठी जवळ ठेवावी. स्वसंरक्षणासाठी 7-7 फुटाची काठी जवळ कायम ठेवावी. त्याचा उपयोग असा आहे की ज्यावेळी आपण मोटर पंप जवळ जातो, समजा फुटबॉल खराब झाला, फुटबॉलचा प्रॉब्लेम आलाय, त्या रात्री अपरात्री त्याला आपल्याला तिथं उतरायचं. त्याच्या अगोदर त्याच्या एरियामध्ये, साफ एरियामध्ये तुम्हाला काही पाण्यामध्ये अशी फिरवायची. समजा तिथे मगर बसलेली असेल तर ती काठी लागल्यामध्ये हलून निघून जात, थांबत नाही. आणि तुम्ही अचानक त्या पाण्यामध्ये उतरवला तर त्याच्यावरती हमला करतात. आपल्या इथं मुली समाजाच्या आहेत, त्यांच्या ह्याच्यामध्ये ते झालेलं होतं, तो ऍक्सिडेंट आमणापूर मध्ये, ते नदीला गेले की मगर येईल. आपल्या भागामध्ये आपण बघितलं, म्हणजे भुई समाजाचे मच्छीमारी करतात आणि मगर त्यांना असे ओळखत होते की ते नदीला आले की मगर पार्वतीला आलेले आहे, त्याच्यामध्ये नदीला जायचं बंद केलं. मगरीचं घंट कसं असतं आपण बोलू शकतो, हे मगर त्याने घंट बनवते, गोल घंटा बनवते, त्याच्यामध्ये अंडी घालते, त्याला मातीने ढकते, त्याच्यावर त्याचं बसली असते ते संरक्षण करण्यासाठी. संदीप नाझरे, SBN मराठी, पलूस.